रावसाहेब दानवे आणि बबनराव लोणीकर यांच्यामधील वाद चव्हाट्यावर आलाय. जालन्यातील अधिवेशनावरून वाद चव्हाट्यावर आला आहे. भाजपच्या अधिवेशनामध्ये लोणीकर गटाला डावलल्यानं वाद निर्माण झालाय. जालन्यामध्ये भाजप प्रायव्हेट लिमिटेड पक्ष करायचा का असं भाजप युवा मोर्चा प्रदेश सचिव सुजित जोगसा यांनी सवाल केला आहे. तर फडणवीस बाबनकुळेंकडे तक्रार करणार असल्याचं सुजित जोगस यांनी सांगितलेलं आहे. रावसाहेब दानवे आणि बबनराव लोणीकर यांच्यामधील वाद चव्हाट्यावर आला आहे. जालन्यामधील महत्वाचे नेते त्यांच्यामध्ये मात्र वाद असल्याचं दिसतंय. तर जालन्यातील अधिवेशनावरून हा वाद निर्माण झाला. भाजपच्या अधिवेशनात लोणीकर गटाला डावलल्यानं वाद निर्माण झाल्याची माहिती समोर येते. आणि याच्यामध्ये आता सचिव प्रदेश युवा मोर्चा प्रदेश सचिव सुजित जोगस यांनी एक सवाल सुद्धा केला आहे. जालन्यामध्ये भाजप प्रायव्हेट लिमिटेड पक्ष करायचं का असा सवाल त्यांनी केला. तर फडणवीस आणि बाबनकुळेंकडे याविषयी तक्रार करणार असल्याचंही सांगितलंय. मला फक्त एकच सांगायचं, यामध्ये आयोजकावरती आम्हाला नाराज आहोत आम्ही. त्यांनी गडबडी केलेली आहे. या संदर्भात सन्माननीय नेते देवेंद्रभाऊ फडणवीस साहेब व आमचे राज्याचे अध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे साहेब या दोघांकडे आम्ही रीतसर तक्रार करणार आहोत की जालना जिल्ह्यामध्ये अशा प्रकारची गडतटाचं राजकारण जिल्हाध्यक्ष बद्रीभाऊ पठाडे साहेब करत आहेत. यू घातलेली आमची विधानसभा आहे, आम्हाला कामाला उतरायचं आहे. आणि ह्या जिल्ह्यामध्ये अशा प्रकारचं जिल्हाधी स्वागत असेल तर काम कसं करायचं हा एक प्रश्न निर्माण झाला आहे. येणाऱ्या विधानसभेमध्ये संभ्रम निर्माण झाला आमच्या कार्यकर्त्यांमध्ये. जिल्हाध्यक्ष हा नुसतं एका तालुक्यापुरता आहे का गटाचं राजकारण करणार आहे हा विषय. लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा.